विरार पश्चिमेला असलेल्या मतदान केंद्रावर बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर आणि कुटुंबियांनी मतदानाचा हक्क बजावला. बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव पालघरमध्ये निवडणूक लढतात. हितेंद्र ठाकूर यांच्यासोबत त्यांचे पुत्र क्षितिज ठाकूर, उत्तुंग ठाकूर आणि शिखर ठाकूर हे सुद्धा मतदानाला हजर होते. अनेक ठिकाणी मतदान यंत्र बंद पडल्याची तक्रार यावेळी हितेंद्र ठाकूर यांनी केली आहे. जिकडे जिकडे स्ट्रॉंग होल्ड आहेत तिकडे तिकडे मशीन नाही. सकाळी 7 वाजता वोटिंग चालू व्हायचं आहे, तिकडे अजूनपर्यंत वोटिंग चालू नाही. जय EVM. मी मशीनच्या भरोश्यावर कोण इलेक्शन लढते का? आणि मला वाटते सगळा रडीचा डाव, विजय आमचा नक्की आहे, पण मारून मुटकून कुठेतरी रडीचा डाव कसा करता येईल, कसं काय मॅनेज करता येईल, आणखीन आमचं वोटिंग कसं निघणार नाही किंवा कंटाळून कसं जाईल वोटिंग स्लो करून, या पद्धतीने संपूर्ण प्रशासन काम करते का, हाच महत्त्वाचा प्रश्न आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.